ओवर टू कॉमेंट्री बॉक्स तिथे आमचे किरण सर असतील. येस पंच 2 मिनिटं. डांगेष्टीवाडी संघ इकडे लक्ष द्या. एक सूचना आहे तुम्हाला, ही शेवटची सूचना, ही शेवटची सूचना. डांगेष्टीवाडी मैदानाच्या आतमध्ये गार्ड्स घालायचे नाहीयेत. तुमची जी तयारी आहे ती बाहेरून करायची. 2 खेळाडू गार्ड्स घालताना दिसले गेलेत. यूट्यूब लाईव्ह चालू आहे. तर ज्या खेळाडूने गार्ड्स घातले तो मिड विकेटला आहे. तर 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला दिली जाते. थँक्यू सो मच. नियमांचं पालन केल्यामुळे आपण मॅचला सुरुवात करूयात. थँक्यू. जाऊयात मॅच कडे. टार्गेट पहा, टार्गेट आहे 40 टार्गेट आहे. म्हणजे स्कोर बुक चालू होईल 2 धावेने. ओहो व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल यार. अगदी फलंदाजाला खेळत असताना थोडीशी अडचण, रन आउट गरज होती का? या आधी देखील हेच चित्र पाहिलं, आता देखील तेच होत आहे. कॉल नाहीये, कम्युनिकेशन नाहीये, आय कॉन्टॅक्ट नाहीये. आज ताळमेळ मात्र या दोघांचा जुळला नाहीये. सातत्याने गेली 2 वर्ष ओपनिंग उतरतायत, मात्र आज ताळमेळ जुळलेला नाहीये. आज नितीन नाराज होतोय, या आधी सचिन नाराज झाला आपण पाहिलं. तर मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाजाला मात्र नितीनला मागे जावं लागलं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर डांगेष्टीवाडी संघाने 39 धावा स्कोरवरती सजवल्या गेल्या. 40 धावेचं आव्हान दिलं. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर मोरिया 11 मोरेवाडीची मात्र धावफलक आपण पाहिलं तर 2 ने मात्र सुरू झाली आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर रनआउट. आकाश आपण पाहिलं तर ही चुकी दुसऱ्यांदा झाली. आज दुसऱ्यांदा रनआउट होतोय. आता ही किती मोठी गोष्ट आहे हे त्या संघाला ठाऊक आहे. 9 आल्या मात्र यावेळी स्वीप मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट जाते. पहा इथे मॅच मध्ये प्रेशर येते. मॅच मध्ये मात्र यावेळी कम बॅक करतोय डांगेष्टीवाडी संघ. जिथे मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर शरदने पुन्हा एकदा मात्र विकेट मिळवून दिली आहे. शरद आजच्या दिवसामध्ये चमकतोय. शरद प्रूफ होतोय. शरदने डांगेष्टीवाडी संघाला मात्र विजयापर्यंत नेत असताना त्याचा सिंहाचा वाटा राहिला. आणि होय, या शरदवरती प्रत्येकाची लक्ष आहे. असेच खेळाडू पीटीपीएल ला निवडले जातात. अशाच खेळाडूचा ऑप्शन मध्ये बोली चांगली होते. शरद वरती प्रत्येकाचं लक्ष इथून पुढे मात्र आहे. डांगेष्टीवाडी संघाचा मात्र हा खरा हिरा आज मात्र प्रत्येकाला लक्ष वेधून घेतोय. तर 2 वरती 2 विकेट माघारी घेतलेत. नवीन बॅटर आपण पाहिलं तर संदेश मैदानामध्ये येतोय. संदेश मात्र मैदानामध्ये यावी मात्र जरूर आला. हो यावेळी रायझिंग चेंडू आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला. तर मी विनंती करेल आमच्या संदीपजी साळुंके साहेब आप्पा आणि मिलिंद दादा आपण या व्यासपीठावरती. आप्पा आपण देखील या, मिलिंद दादा आपण देखील या व्यासपीठावरती या. ऍडव्होकेट प्रमोद दादा असतील तर आपण देखील या. हो फटका आपण पाहिला तर बॉल ब्रॅक ड्राईव्ह. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे राम. चेंडूवरती येतोय, चेंडू कॅरी करतोय. रामची फेकी अगदी योग्य. व्हा राम आपण पाहिलं जर्सी नंबर 17 मात्र यावेळी अगदी चतुर दिसतोय. अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑन पूर्णपणे क्षेत्र त्याने कव्हर केलंय. चेंडूवरती लवकर येतोय. डांगेष्टीवाडी संघाचा आज खेळ अगदी आपण पाहिलं तर एक वेगळ्या लेवलला बघायला भेटतोय. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग मध्ये मात्र पैकीच्या पैकी गुण या संघाने घेतलेले आहेत. तर समोर मात्र मोरिया 11 मोरेवाडी संघ 40 धावेच्या आव्हानासाठी झगडते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने निघून गेला. चेंडू आपण पाहिला थोडासा टर्न भेटला. शरदने यावेळी मात्र मॅच मध्ये कम बॅक करून दिला. पहिल्यांदा बॅटिंग करत असते शरदने मात्र लक्ष वेधून घेतलं. आता गोलंदाजी मध्ये लक्ष वेधतोय. धाव संख्या आपण पाहिली तर 3 च्या घरामध्ये. चेंडू 5 मात्र आतापर्यंत झालेत. पहिल्या षटकातील 1 चेंडू अजूनही बाकी आहे. येस धाव संख्या 3.
पेनल्टी चे पहिले दोन आणि त्यानंतर येस येस थैंक यू जाऊया मैच कडे। ओहो यावे आपण पहिला टॅप फटका मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर धावून घेतली आणि पहिला षटकाचा खेळ समाप्त होते धाव संख्या चार च्या घरामध्ये शरदचं यशस्वी षटक पार पडले चार धाव संख्या म्हणजे अजूनही येणाऱ्या 12 चेंडू मध्ये मात्र 36 धावीचं आव्हान आहे 12 चेंडू 36 धावा अजूनही विजयासाठी हवे आहेत। आज मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मंदुरगे खुर्द मात्र आज आयोजकांना हातभार जरूर कर देतील। ज्योतिराम गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर यावी मात्र एक धाव जरूर घेतले डीप मिड विकेट रीजन मध्ये सचिन ने मात्र दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय तो स्वीकारला यावी देखील आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजच्या बाहेर मोरिया 11 मोरेवाडीची आजची दुसरी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आहे। आज घडतंय काय आज कॉल नाही आज कम्युनिकेशन होत नाही आज आय कॉन्टॅक्ट नाही आज मोरिया 11 मोरेवाडी एक मॅच जर जिंकली दुसऱ्या मॅच मध्ये थोडीशी माघारी जात आहे आज होतंय काय आज कुठेतरी टांगेष्टीवाडी संघ आपण पाहिलं तर दबाव टाकते बॅकफुटला पाठवले पहिल्याच इनिंग मध्ये नवीन बॅटर मैदान मध्ये येतोय अनिकेत होय अनिकेत कडून देखील अपेक्षा आहेत चांगल्या अनिकेत ओळखला जातो चांगल्या मोठ्या फटक्यासाठी हो यावी आपण पाहिलं तर अगदी एका हाताने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न चांगला होता खेळाडूचा मात्र यावेळी चेंडू आपण पाहिलं तर अगदी डिफेक्टच्या कव्हरला मात्र निघून जातोय खेळाडूच्या प्रयत्नाला यश भेटलं नाहीये चेंडूला यश भेटले चार धावेसाठी आज मात्र अगदी दोन मॅन ऑफ द मॅच आमचे द्यायच्या बाकी आहेत मात्र या इनिंग नंतर त्या दिल्या जातील मात्र बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे मात्र लक्ष आहे। आज ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मंदुरगे खुर्द मात्र व्यासपीठ काय सोडणार नाही कारण की AK-47 आज चालली नाहीये हो यावेळी या जरूर संधी होती स्लीपच्या दिशेने चेंडू हवेमध्ये होता डिक्लेअर मध्ये एक धाव जाते एका धावीने आपण पाहिलं 10 रन देसाई साहेबांचं लक्ष मात्र शरद वरती आहे अगदी की अशा खेळाडूंकडे लक्ष सातत्याने असतं कारण की आज चांगला खेळ खेळला स्विच हिट त्याने मात्र दोन षटकार लगावलेत जी मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये त्याने पोहोचवलेत त्यानंतर आपण पाहिलं तर सरळ बॅटिंग देखील चांगल्या पद्धतीने खेळल्या येस जुना चेंडू मैदानामध्ये पोहोचतोय सॉरी येस चेंडू एकदा चेक करू ना मात्र जो चेंडू आम्ही मैदानामधून देतोय जुना तो चेक जरूर करू शकतो चॉईस बॉल आपण नवीन बॉल ठेवत नाही पहा मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक करण्यासाठी हीच वेळ आहे मोरिया 11 मोरेवाडीसाठी कारण की 10 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहे तर रामचं षटक आपण पाहिलं तर ज्योतिराम आतापर्यंत मात्र चांगल्या पद्धतीने लय मध्ये गोलंदाजी करतोय ओ फटका आपण पाहिला तर यावेळी देखील कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात चुकी होत नाही त्याकडून फेकी मात्र केली जाते वेळेवरती इथे मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक धाव मात्र कंप्लीट केली जाते आता मात्र आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू मात्र बाकी आहे दोन ओहो यावेळी आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये जिथे चेंडू आपण पाहिलं तर एका धावेसाठी जातो या एका धावीने मात्र
मोरे इले मोरेवाडीला आता एक एक दोन दोन धावेची गरज नाहीये, त्यांना मोठे फटके हवेत, जास्त धावा त्यांना हवेत, आणि त्या कशा पद्धतीने कराव्या लागतील हे आजसाठी मात्र त्यांना विचार करावा लागेल. ओहो बॅकफूटला जाऊन यावी मात्र आपण पाहिलं तर पंच मात्र जरूर केलाय, कुठली धाव संख्या नाहीये. दोन षटकांचा खेळ संपतो अधिकदा आणि धाव संख्या 12 च्या घरामध्ये, 12 धाव संख्या 1-12. बारा धाव संख्या मात्र आतापर्यंत खेळून झालेली आहे. अगदी यानंतर मॅच आहे जंगमवाडी 11 वर्सेस बादलवाडी, त्यानंतर पवारवाडी वर्सेस ओहो चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. यावेळी मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाने जागा सोडली आहे, ब्रश झालाय चेंडू बॅटीला, लीडिंग एज आहे, कट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद होतोय. यावं लागेल यावेळी सचिनला देखील, विकेट सचिनची देखील जाते. आता मोरे इलेव्हन मोरेवाडी थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. सागर येतोय, 12 खेळाडूचा देखील चेहरा थोडासा पडला गेला, कारण की नो मॅच थोडीशी हातातून गेली आहे. ओहो यावेळी आपण पाहिलं तर अग्री डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र बोल्ड मला वाटतं होय. यावेळी मात्र त्रिफळाची इट, यष्ट्या उद्ध्वस्त झालेत. बेल्स मात्र रिमूव्ह झालेत, नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये येतोय. आपण पाहिलं तर यावेळी मात्र दोन चेंडूवरती दोन विकेट आलेत, मात्र त्यानंतर आपण पाहिलं हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती मात्र वैभव, मात्र हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती यावी मात्र उभा आहे. पहा हॅट्रिक विकेटचा चान्स आहे. रॉयल किंग चषक 2022 मध्ये पहिली हॅट्रिक विकेट मात्र संपादित करण्याचा जरूर मात्र यावी विक्रम केला जाईल. फुलटॉस चेंडू जरूर आपण पाहिलं तर यावी मात्र कुठेतरी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र जिथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर आली आहे. मॅच हातातून मात्र थोडीशी लांब गेली आहे. ओहो यावेळी आपण पाहिले तर बॉलर बॅक ड्राइव्ह व्ही शेप मध्ये चेंडू अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चार धावेसाठी जातोय. अनिकेतच्या बॅट मधून यावेळी मात्र आपण पाहिलं तर हा चौकार येतोय. जाता जाता अनिकेत धाव संख्येच्या जवळपास नेऊन मात्र पोहोचवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जातोय. 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत, अजून दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. येस चेंडू मैदानापर्यंत पोहोचतोय अगदी, दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ बॅकफूटला जातोय, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे, विकेटचं पतन होतंय. फलंदाज यावी मात्र बाद होतोय. आकाश सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय, मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. मॅच खूप लांब राहिले, 40 सावान होतं. पॅनल्टीच्या तरी दोन धावा भेटल्या होत्या, त्याचा उपयोग नाही बऱ्यापैकी करता आला.
येस हा निर्धाव चेंडू मैच विन झाले डांगेष्टी वडी वेल प्लेड बॉयज काय खेळ तुमचा आपण पाहिलाय मस्त खेळलात मात्र मोरिया इलेवन मोरेवाडी संघ मित्रांनो थोडासा कमी राहिलात आज कोऑर्डिनेशन थोडंसं चुकलं गेलंय रनआउटच्या माध्यमातून तुमचे विकेट जास्त पाहिले आणि येस दोन्ही पंचांना विनंती करेल आपण देखील या आणि आयोजक खेळपट्टीवरती थोडंसं आपण पट्टी मारून घ्यायचे जी व्हाईटचे रेषा आहेत बॉलिंगचा जो पॉपिंग क्रीज आहे तो